साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळपीठ असलेल्या माहूरगडावर श्रावण मासानिमित्त श्री रेणुकामातेला वेदमंत्र घोषात सागरसंगीत अलंकार महापूजा संपन्न झाली प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त माहूरगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शतचंडी होम हवन इत्यादी धार्मिक कार्यक्रमानंतर श्रावण मास समाप्तीनिमित्त विश्वस्त विनायक पानाडे यांचे हस्ते पदसिद्ध उपाध्यक्ष उपविभागीय अधिकारी जहारवाल विश्वस्त चंद्रकांत भोपी श्रीपाद भोपी आशिष जोशी समीर भोपी भवानीदास भोपी यांचे प्रमुख उपस्थितीत अलंकार महापूजा संपन्न झाली या निमित्तानं दत्त शिखर संस्थांच्या महापुरुषांना भोजन वस्त्र दक्षिणा देऊन संस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावर्षी रेणुका देवी संस्थांतर्फे प्रथमच सुवासिनींना साडी भेट देऊन शक्तीचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल महिला भाविकांनी समाधान व्यक्त केलंय तसेच भाविकांसाठी पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या धार्मिक सोहळ्याचे पौराहित्य चंद्रकांत रिठे श्रीपाद जगत बालाजी जगत अमोल रिठे यांनी केलं देवस्थानचे विश्वस्त चंद्रकांत बुबी यांनी बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय आमले नंदकुमार जोशी शिवराम कोंडे राजू दराडे जितू चवले जितेश जाधव किशोर जगत बळीराम परसावळे सद्भा मुंडे जयकुमार अडकिने आदींचा या निमित्ताने सत्कार केला प्रतिनिधी जितेश जाधव मायन्यूज माहूर